एमपीएससी परीक्षेतला आणखी एक घोटाळा समोर आलाय. अनेक उमेदवारांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण असूनही मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी 2021 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2022 मध्ये लागला. त्यात हा सगळा घोळ झालेला आहे. उमेदवारांनी एमपीएससीकडे तक्रार देऊनही दखल घेतलेली नाही. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेतील 8 प्रश्न रद्द करण्यात आल्याचा फटकाही हजारो उमेदवारांना बसलेला आहे. या उमेदवारांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहित्रे यांनी. एमपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला आणि नेहमीप्रमाणे याही निकालामध्ये घोळ आहे, गोंधळ आहे, विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी आहेत. पीएसआय परीक्षेचा कट ऑफ 48.25 होता, मात्र त्याच्यापेक्षा जास्त मार्क किंवा कट ऑफ असलेले मुलं ही मेरिट लिस्टच्या बाहेर आहे. त्यातलं तुम्ही एक, किती टक्केवारी, किती तुमचा कट ऑफ आहे आणि काय नेमकं घडलं? मला 48.75 मार्क असून सुद्धा एसटी आणि पीएसआयसाठी माझं मेरिट लिस्टमध्ये नाव नाही. तर निकाल लागल्याबरोबर मी दुसऱ्या दिवशी आयोगात जाऊन अर्ज केला. अर्जावर त्यांना रिप्लाय किती दिवसात भेटेल असं बोललो, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कालावधीचं बंधन नाही असं मला सांगण्यात आलं. आणि 17 जून अंतिम तारीख आहे जे की मेन्सचे फॉर्म भरण्याचे, आणि 9 जुलैला मेन्सचा पेपर आहे. तर राहिले 10 दिवस, आयोगाने ऑलरेडी 5 दिवस झाले कुठलीही कार्यवाही केलेली नाही. तर आयोगाने लवकरात लवकर कार्यवाही करून आम्हाला मेन्ससाठी लिंक ओपन करून द्यावी. आयोग बोललो की आम्ही 2 दिवसात तुमचा निकाल मार्गी काढू, पण आता 5वा दिवस झालेला आहे, आमचा काही निकाल मार्गी निघालेला नाही किंवा त्यांचा रिप्लाय पण आलेला नाही. आयोगाने डायरेक्ट 8 क्वेश्चन रद्द, 3 चेंज केले, आणि त्यातले 4 क्वेश्चनचा सोर्स म्हणजे ऑथेंटिक सोर्स आहे, पण ते कारण नसताना आता रद्द केले. 8 प्रश्न कॅन्सल झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी दिला वेळ, याचं नुकसान झालेलं नुकसान आयोग कसं काय भरून करत देणार आहे? नितीन थांबोरचा, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे